नमस्कार। द्रव्याचे संघटन यामध्ये आपण द्रव्याच्या भौतिक अवस्थेनुसार आपल्या सभोवताली असणाऱ्या पदार्थाचे तीन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले, स्थायू, द्रव, वायू। स्थायू अवस्थेतले पदार्थ आकार्यता, दृढता, स्थितिस्थापकता हा गुणधर्म दाखवतात। द्रव आणि वायू हे प्रवाहिता गुणधर्म दाखवतात। पाण्याचा प्रवाह निर्माण होतो। त्यातील एका कोपऱ्यामध्ये लावलेली अगरबत्ती हा सुगंध घरात सर्वत्र दरवळतो। वाऱ्याचा प्रवाह निर्माण होतो। स्थायू पदार्थ ची संपीडता अतिशय नगण्य असते। द्रव पदार्थ कमी संपीडे दाखवतात, तर वायू पदार्थांची संपीडता जास्त असते। आणि द्रव यांचे आकारमान निश्चित असते। स्थायू पदार्थाला आकार व आकारमान निश्चित असते। द्रव पदार्थांचा आकार धारक पात्राप्रमाणे बदलतो, त्यांचा आकार निश्चित नसतो, आकारमान निश्चित असते। वायू पदार्थांना निश्चित आकारही नाही आणि निश्चित आकारमानही नाही। पदार्थ विविध गुणधर्म दाखवतात, कारण प्रत्येक पदार्थ हा अतिसूक्ष्म अशा लहान कणांचे बनलेले असतात। समजा खडू आहे, खडूचे बारीक तुकडे केले तर लहान एक सूक्ष्म कण मिळतो, म्हणजे अनेक असंख्य कणांचा पदार्थ तयार होतो। तर या स्थायू पदार्थांना उष्णता दिली असता द्रवात रूपांतर होते, द्रव पदार्थाला उष्णता दिली असता वायूमध्ये रूपांतर होते। म्हणजे काय होतं? वायू पदार्थाला थंड केलं असता द्रवात रूपांतर होतं। म्हणजे काय होतं? द्रव पदार्थाला उष्णता काढून घेतली असता स्थायूत रूपांतर होतं। म्हणजे काय होतं? याचा जर आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा असेल तर पदार्थाच्या सूक्ष्म पातळीवरचं चित्र आपल्याला पाहावं लागेल। स्थायू पदार्थ, द्रव पदार्थ, वायू पदार्थ यांच्या सूक्ष्म पातळीवरील चित्र पहा। स्थायू पदार्थाच्या कणांमधील अंतर खूप कमी असते। पहा, आकृतीमध्ये पहा, खूप कमी अंतर आहे। त्यांच्यामधील आकर्षण बल खूप प्रभावी आहे, जास्त असते। त्यामुळे स्थायू कठीण असतात। त्यांचा आकार दृढ आहे, निश्चित आहे। याउलट द्रव पदार्थामधील कणांची रचना पहा, त्यांच्यामधील अंतर वाढलेलं आहे, मध्यम स्वरूपाचं अंतर आहे। आणि त्यांच्यामध्ये असणारं आकर्षण बल, आंतरएन्वीय आकर्षण बल हे मध्यम असतं। आंतरएन्वीय आकर्षण बल खूप कमी असते। त्यामुळे वायू पदार्थांना निश्चित आकारही नाही आणि निश्चित आकारमानही नाही। आपण काय पाहिलं? पदार्थाच्या भौतिक अवस्था स्थायू, द्रव, वायू। यानंतरही पुढे दोन अवस्था प्लाझ्मा, बोस आणि आइन्स्टाईन कंडेन्सेट ही पाचवी अवस्थाही शास्त्रज्ञांना आढळून आलेली आहे। या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।